धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत एका नायब तहसीलदारासह अव्वल कारकुनाला 1 लाखाची लाच घेताना रंगेहात पकडलं. नायब तहसीलदार सुभाष दीक्षित आणि अव्वल कारकून हिलाल सोनावणे अशी या लाचखोरांची नावं असून जिल्ह्यातील रुदावली शिवारातील नवीन शर्तीच्या जमिनीच्या वहिवाटीच्या खरेदी विक्रीची परवानगी मिळावी यासाठी त्यांनी संबंधित तक्रारदाराकडून 1 लाखाची लाच मागितली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.